स्ट्रॉंग रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी, आपण पुणे, शिरूर, रावण आणि बारामती याच्यासाठी आपण स्ट्रॉंग रूम केलेले आहेत. याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले ज्या EVMs आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत. प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. स्ट्रॉंग रूमला ज्या वेळेला EVM आल्या आणल्या जातात त्यावेळेला ते उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या स्ट्रॉंग रूममध्ये त्या सील केल्या जातात. त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सीलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं. स्ट्रॉंग रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले असतात आणि त्याला त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते, ज्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर. मूळतः ज्या वेळेला स्ट्रॉंग रूममध्ये ज्या EVM ज्या साठवल्या जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय अशी प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था असते. पहिला स्तर जो असतो म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले असतात EVM त्याच्या आतल्या भागामध्ये CAPF सेंट्रल आर्म रिझर्व पोलीस फोर्सेसचे कर्मचारी दिवसरात्र त्या ठिकाणी तैनात असतात. त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते ती SRPF असते, स्टेट रिझर्व पोलीस फोर्स त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी. आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या लेअरमध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात, राज्य पोलीस दल त्या ठिकाणी तैनात असतात. या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्थे करून ही पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण उमेदवारांच्या प्रतिनिधींना व्यवस्था केली असते. शिरूरच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं EVM स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती. स्ट्रॉंग रूम वापरात येण्यापूर्वी 2 दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केलेल्या असतात. मला वाटतं की स्ट्रॉंग रूम म्हणजे आणि मी माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपण EVM ज्या वेळेला आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते की आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर त्या तो जो का आमचा CCTV व्ह्यूइंग सेल आहे त्या ठिकाणी आपले 2 प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला 1 प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो, त्यांची नेमणूक करावी, त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं घेऊन जावं आणि त्या प्रकारे त्या पद्धतीनं ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतील. शिरूरच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आले नव्हते, आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत. जी बातमी आज TV प्रदर्शित झाली मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल. तर या बाबतीमध्ये कृपया आपण याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला तांत्रिक बिघाड होऊ शकतो, पावसामुळं वाऱ्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं, पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी 24/7 याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी. त्यामुळं अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली जाणं गरजेचं वाटतं. धन्यवाद.